लखलखणाऱ्या आभूषणांची तेजोमय गाथा यौवनाला उधाण येईल अग्रवाल मध्ये येता. अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर 1 व 2 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची असंख्य आणि दर्जेदार व्हरायटीज असणारं परिपूर्ण दालन, उत्तम रेखीव मोत्यांचे दागिने, कुशलतेने व कल्पकतेने घडविलेले खास कोल्हापुरी आणि जयपुरी अँटिक सेट्स ची मंत्रमुग्ध करणारी भव्य रेंज, रिप्लेसमेंट गॅरंटी, कलर वॉरंटी, ऑनलाइन शॉपिंग ची विशेष सुविधा, उत्तम दर्जा, विनम्र सेवेद्वारे नावलौकिक प्राप्त करणार कोल्हापुरातील परिपूर्ण दालन अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर, पद्मावती प्लाझा, कासार गली, गुजरी, कोल्हापूर. फोन 2545595. SM प्रोडक्शन आयोजित, अग्रवाल गोल्ड अँड सिल्व्हर प्रायोजित, DP ग्रुप सह प्रायोजित उत्सव नवरात्रीचा सन्मान स्त्री शक्तीचा मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूर मधील नवदुर्गांपैकी एक असणाऱ्या साठमारी परिसरातील मुक्तांबिका या देवी बद्दल. मुक्तांबिका दक्षिण कर्नाटकातील कोल्लू हे देवीचे मूळ स्थान. सागर मंथनातून प्रकटलेली लक्ष्मी मौन धारण करून बसली म्हणून देवीला मुक्तांबिका हे नाव मिळाले. साठमारी जवळ एका कौलारू मंदिरात तिचे स्थान आहे. पूर्वी अंबाबाईच्या रथाच्या 3rd दिवशी या देवीचा हत्तीच्या रथातून रथोत्सव होत असे. कोल्हापुरातील श्री मुकांबी देवी मुक्तांबिका श्री नवदुर्गातील द्वितीय देवता, ज्ञानशक्ती व ज्ञानमय अशी ही देवता. मुक्ता स्वरूप असून ज्ञान लाभ करून संसार चक्रातून भक्तांनी मुक्त होण्यासाठी ही देवता आशीर्वाद देते. एक हात ते 1.5 हात उंचीची काळ्या पाषाणाची ही मूर्ती चतुर्भुज व बैठी मूर्ती आहे. हत्तींनी दुतर्फा या देवतेवर मस्तकाभिमुख अशा चवऱ्या धरल्या असून देवीला या चवऱ्यांनी वारा घालून हे हत्ती तिची सेवा करीत आहेत असे दर्शनी रूप दिसते. कोल्हापूरच्या ऐतिहासिक साठमारी परिसराजवळ गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयाच्या रस्त्यावर हे छोटेखानी मंदिर आहे. स्वामी विवेकानंदांच्या नावाने येथे विविध धार्मिक, आध्यात्मिक व वर्तमानपत्रांसाठी वाचनालय आहे. आजचा नवदुर्गा सन्मान हा डॉक्टर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर सौ अनुजा तेजस खानोलकर यांना प्रदान करण्यात येत आहे. आपण यापुढेही डॉक्टर क्षेत्रात आपले स्थान उंचवाल ही. नमस्कार, मी डॉक्टर अनुजा खानोलकर, मी फिजिओथेरपिस्ट आहे. आज मी मिस्टर सुशील अगरवाल, सुहास बोधे सर आणि सायली मॅडमचे खूप आभारी आहे ज्याने नवरात्र उत्सवानिमित्त माझा इथे सन्मान केला. फिजिओथेरपिस्ट ह्या नात्याने मी सगळ्या महिलांना सांगू इच्छिते की आधी स्वतःची काळजी घ्या, मग तुम्ही इतरांची काळजी घेऊ शकता. बरेच महिला पेशंट्स येतात आमच्याकडे ज्यांना खूप काही इश्यूज असतात, हेल्थ इश्यूज असतात, खूप दिवस अंगावर काढलेलं असतं. त्यांना मी डेफिनेटली सांगेन की आधी स्वतः प्रॉपर डाएट करा, एक्झरसाईज करा, सकाळी उठल्यावर स्वतःसाठी थोडा वेळ द्या आणि मग इतरांसाठी काम करा. स्वतःची काळजी घेतली तर इतरांची काळजी अगदी व्यवस्थित घेऊ शकाल. धन्यवाद. आज आपण कोल्हापूर मधील नवदुर्गांपैकी एक असणाऱ्या मुक्तांबिका देवीबद्दल जाणून घेतले आणि एका नवदुर्गेचा सन्मान केला. पुढील भागात आपण कोल्हापूर मधील नवदुर्गांपैकी असणाऱ्या आणखी एका नवदुर्गा मंदिराची माहिती आणि नवदुर्गेचा सन्मान करणार आहोत. धन्यवाद.